नमस्कार, शेतकरी कृषी दशेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, येत्या 5 दिवसात कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 5 दिवसात कोकण आणि गोव्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मान्सून राज्यात सर्वत्र हातपाय पसरले आहेत. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि पुण्यात 5 दिवस संपूर्ण राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, संपूर्ण राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात पुढील 5 दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 18 जूनपर्यंत सगळीकडे 75 ते 100% पाऊस पडेल. त्याचबरोबर या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मित्रांनो, येत्या 5 दिवसात कोकणात आणि सर्वत्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात कोकण आणि गोव्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मान्सूनने सर्वकडे हातपाय पसरले आहेत. फक्त नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.